नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. इरशाळवाडीतील आपत्तीग्रस्त ग्रामस्थ आणि अनाथ बालकं लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत. इरशाळवाडीतल्या आपत्तीग्रस्तांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 29 कुटुंबातल्या वाचलेल्या सदस्याला 50,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी दिला जाणार आहे. तसंच 22 अनाथ बालकांची प्रत्येकी 50,000 रुपयांची FD बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेली आहे आणि या FD प्रमाणपत्र त्याचं सर्टिफिकेट आज या आपत्तीग्रस्त अनाथ बालकांना या पानसुपारी सोहळ्यामध्ये दिलं जाणार आहे. आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, इरशाळवाडीतील आपत्तीग्रस्त जे आहेत ते सगळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत. उदय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? यावर्षी पावसाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी या गावावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरला. खूप मोठी आपत्ती कोसळलेली आहे आणि या आपत्तीमध्ये मोठ्या संख्येने जीवितहानी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र या जीवितहानीमध्ये देखील जे सुखरूप बचावले ज्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्याचबरोबर काही पालकं तर अनाथही झालेली आहेत, त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा अनाथ बालकांना, जवळपास 22 अनाथ बालकांना आणि 29 कुटुंबातील सदस्यांना ज्यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, अशा सर्व लोकांना आता लालबागच्या राजाच्या दर्शनाला इथे सर्वजण आलेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये या सर्वांना लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं प्रत्येकी 50,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आणि FD जे आहे, अनाथ बालकांना FD जे आहे त्या करण्यात आलेले आहे, त्याचं प्रमाणपत्र इथे देण्यात येणार आहे. लालबाग राजाचा दरवर्षी पान सुपारीचा कार्यक्रम असतो. हा एक लालबाग राजा स्थापनेपासूनचा पारंपरिक कार्यक्रम आहे आणि पान सुपारीच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की सामाजिक जबाबदारी जी आहे तर लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी उचलत आहे. यंदा इरशाळवाडीवरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याला एक मदतीचा हात लालबागचा राजा मंडळाने दिलेला आहे आणि त्यानुसार इरशाळवाडीतील आपत्तीग्रस्त जे ग्रामस्थ आहेत, जी अनाथ बालक आहेत, त्यांनी आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आणि लालबागच्या राजाचं जो स्टेज आहे, मंडप आहे, त्याच्या शेजारी पान सुपारीचा कार्यक्रम पुढील काही वेळातच सुरू होणार आहे. तिथे या सर्वांना एक आर्थिक निधी मदतीचा हात लालबागच्या राजा मंडळाकडे देण्यात येणार आहे. बरोबर आहे उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर आपण आताच्या टॉप 18 न्यूज पाहूया. टॉप 18 प्रायोजक IIB एम साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या परळी इथल्या वैजनाथ सहकारी कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. GST आयुक्तालयानं ही कारवाई केली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाचा विकास करू शकत नाही असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी सर्वजण राजीनामा देऊ, मंत्री गुलाबराव पाटलांनी या शब्दांमध्ये जिल्हा दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत एका कार्यक्रमामध्ये गाणं गायलंय. महिलांसाठी लावणीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळेला एका कलाकाराला त्यांनी गाण्याची विनंती केली. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे चांगले संबंध आहेत, त्यांची भेट झाल्यास काहीही बावग नसल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असंही त्यांनी सांगितलं. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पंढरपूर कराड राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय. जोपर्यंत हातात एसटी अंमलबजावणीचे आदेश पडत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी आता कितीही दडपण आणलं तरी माघार घेणार नाही. आंतरवाली सराटी इथले मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज रांगे पाटलांनी हा इशारा दिला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात टाकण्याचा प्रश्नच नाही, धनगर समाजाला आदिवासींसारखं स्वतंत्र आरक्षण देऊ अशी माहिती मंत्री विजयकुमार गावितांनी दिली आहे. धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण द्यायला विरोध केला जात असून त्यासाठी 5 ऑक्टोबरला रेल रोको केला जाणार आहे. नंदुरबारमधल्या बैठकीमधली ही घोषणा आता करण्यात आलेली आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावं या मागणीसाठी परभणी तालुक्यातल्या झरी इथं रास्ता रोको झाला. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण झालं पाहिजे या मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून साखळी उपोषण केलं जात आहे. आज 5व्या दिवशी हे उपोषण सुरूच आहे.
यवतमाळमध्ये भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आलाय. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी भरती बंद करावी या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात तब्बल 150 संघटनांचा सहभाग होता. चोरीच्या शेळ्या घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी हटकतात. चोरट्यांनी कार पेटवून दिली आहे. जालन्यातल्या निमगाव शिवारातली ही धक्कादायक घटना आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातल्या कोठाळा शिवारात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात आलेलं आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं वनविभागानं कोल्ह्याला सुखरूप विहिरीबाहेर काढलाय. धुळ्यातले कापूस उत्पादक शेतकरी अस्मानी संकटात सापडले. एकीकडे जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकं संकटात असतानाच आता कापसावर दुसऱ्यांदा लाल्या रोगाची लागण झालेली आहे. पुण्यातल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. लहान मुलांसह महिला आणि पुरुष अशा एकूण 100 अधिक जणांना मधमाशांनी चावा घेतलाय. मुंबईच्या गिरगावातल्या 12व्या खेतवाडी इथं गेल्या 65 वर्षांपासून गणराजाचा विशाल दरबार सजवला जातोय. यंदा या मंडळानं रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटाचा सेट उभारलाय. हरिंदरच्या नवघर रस्त्यावरच्या नवयुवक मित्र मंडळानं यंदा सुकलेल्या फुलांपासून बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. 23 फुटांच्या या मूर्तीचं वजन 180 किलो असून केवळ 10 ते 15 मिनिटात ही मूर्ती पाण्यात विरघळू शकणार आहे. आणि वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटल्याची घटना अकोल्यातल्या बाळापूरमधल्या रिधोरा नजीक घडलेली आहे. मुसळधार पावसामुळे समोरचं काही न दिसल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.